नमस्कार विद्यार्थी मित्रों, आपलं स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनल वरती। आज जागतिक चिमणी दिवस म्हणून साजरा करतो आपण। 20 मार्च 2018 आहे। याच्या अनुषंगाने आपण इथं बघू शकतो की आज हा 20 मार्च जो दिवस आहे त्याच्यामध्ये आठवणी चिव काऊचा घास घेऊ चिमण्याच्या संवर्धनाचा ध्यास, हे एक तुम्ही लक्षात ठेवा। आणि तसं तुम्ही ध्यास घ्या की जितकं होईल तितकं आपण चिमणीला वाचवण्याचा प्रयत्न करा। जागोजागी आहे तिथं, आपल्या घरावरती असू द्या, आपल्या अंगणामध्ये असू द्या, तिथे एक थोडं पाण्याची सुविधा त्यांना द्या किंवा पाणी ठेवा एखाद्या वाटीमध्ये, जेणेकरून ते काय करतील, पाणी पितील आणि आपलं जीवन जगतील। आणि महत्वाची अशी गोष्ट आहे की आपण बघत असतो की जे ध्वनी लहरी आहेत यांच्यापासून किंवा जे फ्रिक्वेन्सी आहे याच्यापासून जास्तीत जास्त चिमण्या मरण पावलेल्या आहेत, आणि असे एका सर्वेमध्ये पण सांगितलं गेलं। त्याच्याच अनुषंगाने मी परत इथे एकदा तुम्हाला सांगितलेलं आहे। तर आजची न्यूज आहे, आजच्या न्यूजमध्ये बऱ्याच काही गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण। आणि एक आनंदाची गोष्ट अशी आहे की महिला बालकल्याण विकास जे आहे याच्या जागा निघालेल्या आहेत, त्याची मी तुम्हाला लगेच एक डिटेलमध्ये व्हिडिओ घेऊन येतो याच्यानंतर, तर तुम्ही ते पण बघून घ्या। आज आपण चालू घडामोडी बघणार आहोत। त्याच्या आधी एक आपल्याला मोटिवेशनल कोट आहे तुमच्यासाठी, जेणेकरून आता एक्झाम जवळ आलेली आहे आणि आपल्याला खूप खूप प्रयत्न करायचे आहे अभ्यासासाठी। परत एकदा बघा, काट्यांनी भरलेल्या रस्त्यांनी चालताना मी एक तक्रार करत होतो आणि असं सांगत होतो की माझ्या पायात चप्पलच नसल्याची ती मी तक्रार केली। आणि ते समोर जर बघितलं तर माझ्या समोरून एक पायच नसलेला एक माणूस जात होता, आणि मी त्याला बघून असं जागवलं की मी किती भाग्यवान आहे, जेणेकरून त्याला जर मी अशी तक्रार करत होतो की माझ्या पायात चप्पल नाही आणि माझ्या समोरून जर बिना पायाचा व्यक्ती चालत आहे आणि तो आपल्या काय म्हणतो आपण त्याचं जे त्याची जिद्द आपल्याला येथून दिसून येते, तर मग आपण त्याच्यासाठी आपण परमेश्वराला थँक्यू म्हणायला पाहिजे। परमेश्वराने जे जे दिलेलं आहे त्याचाच आपण समाधान माना आणि आयुष्य आपण खूप सुंदर जगा। मी प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी सांगत असतो की ताणतणाव घेऊ नका आणि अभ्यासावरती कॉन्सन्ट्रेट करा आणि आनंदी अभ्यास करा, बरोबर आहे, जेणेकरून तुम्हाला पण त्याचं प्रेशर जाणवणार नाही। आज आपण बघणार आहोत की पहिली न्यूज अशी आहे की 105 हा जो दिवस आहे, इंडियन सायन्स काँग्रेस म्हणून दिवस साजरा केलेला आहे। हा एवढं बघा की हे मणिपूरमध्ये मणिपूर युनिव्हर्सिटी आहे, इथे साजरा केलेला आहे ते 16 ते 20 या कालावधीमध्ये। आणि हे कितवा आहे ते 105वा इंडियन जे सायन्स काँग्रेस आहे हे साजरा केल्या जात आहे। हे बघा, इम्फाळमध्ये मणिपूर विद्यापीठात 105व्या भारतीय विज्ञान काँग्रेसचं जे उद्घाटन आहे ते आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे। आणि तुम्ही बघू शकता की इथं नरेंद्र मोदी आहेत आणि बाकीच्या हे सगळ्या महिला आहेत पाठीमागं, मोठे मोठे जे आपण त्याला काय म्हणतो ते एक जे एक प्रतिष्ठित व्यक्ती आहेत, बरोबर। तर हे एक महत्वाचं, हे कुठं घडलं तर हे मणिपूर इम्फाळमध्ये आहे, जे मणिपूरची राजधानी आहे, बरोबर। आणि हे 16 ते 20 या दरम्यान घडलेलं आहे। नंबर किती आहे? 105 इंडियन नॅशनल काँग्रेस। तर हे एक आहे, हे PIB वरून ती न्यूज घेतलेली आहे। आणि उद्याच्या लेक्चरमध्ये येणाऱ्या हे PIB मधून पण न्यूज घेणार आहे, कारण त्या खूप महत्वाच्या न्यूज येत आहेत। आता ही पण एक PIB न्यूज आहे, खूप महत्वाची न्यूज वाटली मला म्हणून मी परत एकदा इथे घेतलेली आहे। बघा की पहिल्या मुंबई भारतीय महिला सेंद्रिय महोत्सवाचे उद्घाटन झालेलं आहे आणि सेंद्रिय उत्पादन घेणाऱ्या महिला शेतकरी आणि उद्योजकाकरता प्रोत्साहन दिलेलं आहे। त्याच्यामध्ये काय झालं की सेंद्रिय शेती आणि सेंद्रिय उत्पन्नामुळे विविध रोगापासून जे संरक्षण दिले जाईल, आता त्याच्यामध्ये पण संरक्षण कसं घ्यायचं आहे ते या न्यूजमध्ये सांगितलं आहे। ते कोणी सांगितलं आहे? ते जुई चावलाने सांगितलं। बघू ते आपण याच्यामध्ये काय काय घडलेलं आहे, बरोबर। आता बघूया की रासायनिक उत्पादनापासून आपल्या भावी पिढीला जे संरक्षण व्हावं, तसेच कर्करोग आहे, उच्च रक्तदाब आहे, मधुमेह आहे, त्याच्यानंतर आपण बघतो इकडे की आता याच्यामध्ये अजून काय काय आहे। आता हे रोग टाळता यावेत याकरिता काय केलेलं आहे की सेंद्रिय शेती आणि सेंद्रिय उत्पादनाचा स्वीकार केला पाहिजे, असं हे जुई चावला सांगतात। त्याच्यानंतर बघूया सेंद्रिय पिके अन्नधान्यामध्ये असलेले सॅलिसिलिक जे आहे, सॅलिसिलिक आम्लामुळे जे कर्करोगाशी सामना करावा लागतो त्याच्यामध्ये आहे। पुन्हा अजून काय आहे, पक्षाघात आहे किंवा हृदयविकार आहे, हे अशा वेगवेगळ्या जे आजार आहेत त्याच्यापासून आपल्याला एक काय म्हणतो आपण त्याला, याच्यापासून संरक्षण मिळण्यासाठी आपण काय बघू शकतो की सेंद्रिय शेती जी आहे किंवा सेंद्रिय उद्योग जे आहे यांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे असं यांनी सांगितलेलं आहे, बरोबर। की आता आपण बघूया की इथं जो केंद्रीय महोत्सव जो आहे हा 2018 साली म्हणजे 2018 या वर्षी साजरा करतो आहे आपण, आणि याच्या अनुषंगाने जे मुंबईमध्ये आहे की
मुंबईमध्ये हा मेळा भरत आहे. आपण ते बघूया की भारतीय महिला सेंद्रिय महोत्सव जे आहे 2018 साठी महाराष्ट्र महिला आर्थिक महामंडळ आणि केंद्र सरकारच्या महिला बाल विकास मंत्रालयाने हे आयोजन केलेलं आहे. बरोबर. आता कसं आहे की महाराष्ट्र महिला आयोग मंडळ आणि केंद्र सरकारच्या महिला बाल विकास मंत्रालय याच्या दोघांच्या काय म्हणतो आपण अनुषंगाने हे एक परिषद ही मुंबईमध्ये भरण्यात आलेली आहे आणि याच्यावरती जी थीम आहे ती महत्वाची आहे. ही थीम तुम्ही एकदम फिट करून ठेवा डोक्यामध्ये. ही महत्वाची अशा थीम विचारल्या जातात कारण हे सेंद्रिय शेती त्याच्या रिलेटेड आहे. आणि प्लस तुम्हाला माहित आहे की महिला जे आहे महिला सेंद्रिय महोत्सव त्याच्या रिलेटेड आहे त्याच्यामुळे हे महत्वाची न्यूज ठरते. तर थीम काय आहे बघूया आपण. स्त्रियांसाठी उत्तम. बरोबर. आणि त्याच्यामध्ये भारतासाठी उत्तम आणि तुमच्यासाठीही उत्तम. स्त्रियांसाठी उत्तम, भारतासाठी उत्तम आणि तुमच्यासाठीही उत्तम अशी ही थीम आहे. ही थीम तुम्ही लक्षात ठेवा जेणेकरून आपल्याला एक्झाम मध्ये जर आली तर आपल्याला हे आपल्याला लक्षात असायला पाहिजे. आता हे जो महोत्सव आहे याची जी संकल्पना आहे ती आता कशी घालली आहे बघा तुम्ही इकडे. तर महाराष्ट्राच्या ज्या महिला बाल विकास मंत्री आहे पंकजा मुंडे यांच्या हस्ते हे उद्घाटन झालेलं आहे आणि यांची संकल्पना ही मांडलेली आहे. हे 5 दिवसाचं जवळपास हे काय हा कार्यक्रम चालणार आहे आणि हे कोणी उद्घाटन केलेलं आहे तर हे जे आपल्या महाराष्ट्राच्या जे महिला आणि बाल कल्याण विकास मंत्री आहेत पंकजा मुंडे यांनी हे उद्घाटन केलेलं आहे. आता जर बघितलं याचा उद्देश काय आहे तर उद्देश आपल्याला असा लक्षात येतो की सेंद्रिय वस्तूमुळे होणारे आरोग्य पर्यावरण विषयक जे फायदे आहेत त्याच्या अधोरेखित करणे हा या महोत्सवाचा उद्देश आहे. मग त्याच्यामध्ये सेंद्रिय खतामुळे जे जमिनीची वाढ आहे त्याच्यामध्ये असू द्या की पीक आणि सेंद्रिय खत जर आपण जमिनीमध्ये वारंवार केलं तर आपलं 1-2 वर्षानंतर जे पिकामध्ये घडणारा बदल आहे किंवा पिकामध्ये वाढ आपण बघू शकतो तर त्याचेही फायदे आहे. किंवा मग आपल्या आरोग्यासाठी आता बघू शकतो की आपण या वर्षीचा आकडा सांगतो केंद्र सरकारचा जे लोकसभेमध्ये सांगितला गेलेला आहे तो 67 आकडा असा जवळपास फक्त ना फक्त फवारणीमुळे जी लोक काय म्हणतो आपण शेतकरी मरण पावलेले आहेत ज्यांनी की पेस्टिसाइड आहे त्यांना त्याचा काय त्यांना त्याचं साईड इफेक्ट झालेले आहेत आणि त्या साईड इफेक्टमुळे ते काय मरण पावलेले आहे. त्याचं कारण एकमेव आहे की जे औषधी. बरोबर आहे. आपण जे फवारणीसाठी आपण औषधी वापरतो ती औषधी. बरोबर. आता याच्यामध्ये काय आहे की आपण याच्यावरती जे कमी प्रमाणात आपण ही औषधी वापरण्याचा प्रयत्न आहे याच्या अनुषंगाने सांगण्यात येत आहे. ही एक महत्वाची न्यूज आहे त्याच्यामुळे की याच्यावर आणि निश्चितच जर तुम्ही जे फर्टिलायझर आहे कमी प्रमाणात जर वापरलं तर तुम्हाला पर्यावरण पण सुरक्षित आपण त्याला ठेवू शकतो किंवा पर्यावरण हे शाश्वत ठेवू शकतो. हे एक आपल्याला एक महत्वाचं आहे याचा तो उद्देश आहे. बरोबर. तर भारतीय महिला सेंद्रिय महोत्सव जे आहे याचा ह्या उद्देश आहे. आता जर बघितलं तर याच्यानंतर केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री जे मेनका गांधी आहे याच्या मार्गदर्शनाखाली नवी दिल्लीमध्ये हे प्रथमच महिलांसाठी सेंद्रिय महोत्सव साजरा केला जात असल्याची माहितीही या महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या आर्थिक सल्लागार आहे नंदिता मिश्रा यांनी हे सांगितलेलं आहे. आता बघू तर आपण हे कधीपासून साजरी होते तर हे एक महत्वाचे आहे. कधीपासून साजरी होते तर हे 2015 पासून भारतीय महिला सेंद्रिय महोत्सव साजरा केला जात आहे. तर हे एक लक्षात ठेवा 2015 पासून. यंदाचं जे वर्ष आहे हे 3रं वर्ष आहे आणि महाराष्ट्र महिला आर्थिक विकास मंडळातर्फे हा महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे. कोणातर्फे तर महाराष्ट्र महिला आर्थिक विकास मंडळ आहे यांच्यातर्फे हा महोत्सव साजरा करण्यात आलेला आहे आणि त्याचा कालावधी आहे जे 16 मार्च ते 20 मार्च 2018 या दरम्यान हा साजरा केला जात आहे. आता बघू तर आपण इथं तर वर्ल्ड ट्रेड सेंटर आहे, कफ परेड आहे मुंबई इथे आयोजित करण्यात आलेला. या वर्ल्ड ट्रेड सेंटर हे कफ परेड आहे मुंबई या इथे हे आयोजित करण्यात आलं आहे. हा कुठं आयोजित करण्यात कुठल्या वगैरे बिल्डिंगमध्ये असं काही विचारत नाही. प्रश्न असा येत असतो की कोणत्या डिपार्टमेंट थ्रू केला किंवा कोणत्या विभागाने सुरू केला महाराष्ट्रातर्फे तर हे कितवं वर्ष आहे किंवा मग याचं उद्घाटन कोणी केलं किंवा हे जे महोत्सव आहे दिल्लीमध्ये त्याच्याच अनुषंगाने दिल्लीमध्ये कोणाच्या कोणत्या मंत्रालयाखाली महोत्सव साजरा करण्यात आला किंवा मग ते बालकल्याण विभागाचे मंत्री कोण आहेत म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न येतात. तर हे कुठल्या वगैरे ठिकाणी झालं शहर विचारतील राज्य विचारतील पण तुम्हाला तिथलं जे लोकेशन आहे असं बिल्डिंग वगैरे कप परेड वगैरे असं काही विचारत नाही. हे पण आपण माहितीसाठी इथं घेतलेलं आहे. या महोत्सवामध्ये काय काय प्रदर्शित करण्यात आलं ते आपण बघू शकतो की याच्यामध्ये डाळी आल्या, कडधान्य आलं, मसाले आले, पुन्हा सौंदर्य प्रसाधने आले की तेल असू द्या मग मध असू द्या लोणी असू द्या
चहा मग सेंद्रिय बी बियाणे अशा वेगवेगळ्या हे जे आहे इथं आपल्याला कडधान्य आपल्याला बघायला मिळते किंवा तेल धान्य वगैरे आहे ते आपल्याला इथं बघायला मिळतं. आता याच्यामध्ये जे भाग घेण्यासाठी हे पूर्ण देशातून महिला आलेल्या आहेत हे एक आपल्याला लक्षात ठेवायचं. आता आपण समोर बघूया की लिंगायत समाजाला स्वातंत्र्य जे धर्माचा दर्जा आहे ते शिफारसी कर्नाटक राज्याने केंद्र सरकारकडे केलेली आहे. ही एक महत्वाची शिफारस असणार आहे कारण याच्यामध्ये केंद्र जे कर्नाटकमध्ये आहे जवळपास 16-17% ही जी समाज आहे हा लिंगायत समाज हे कर्नाटकमध्ये आपल्याला बघायला मिळतो. आणि आता येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने कदाचित हे सिद्धा जे कर्नाटकाचे जे मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या जे आहेत यांनी आपला जो प्रस्ताव आहे तो केंद्राकडे कदाचित दिलेला आहे. अजून याला मान्यता जी आहे अशी लिखित दिली नाही फक्त दर्जा दिलेला आहे म्हणून कर्नाटकने सांगितलेला आहे आणि त्याच्यासमोर तो लिखित प्रस्ताव हा केंद्र सरकारला पाठवलेला आहे हे आपल्याला इथं बघायला मिळते. तर याच्या लक्षात ठेवा तुम्ही की बघा आता यांच्यासाठी काय झालं की हा निर्णय घेतला आहे. लिंगायत समाजाला धार्मिक अल्पसंख्याकाचा दर्जा देण्यासाठी केंद्र सरकारकडे लिखित मागणी करण्यात येईल असा निर्णय जो आहे सोमवारी मुख्यमंत्री यांनी घेतलेला आहे आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली. आता ही जी कमिटी आहे कमिटी याच्याबद्दल प्रश्न येऊ शकतो. तर कमिटी कुठली आहे तर नागा मोहनदास ही जी कमिटी आहे ही कमिटी लिंगायत समाजाचा स्वतंत्र दर्जा मिळण्यासाठी जी कमिटी नेमलेली आहे जो समिती नेमलेली आहे त्या समिती कोणाच्या अंडर नेमलेली आहे तर नागा मोहनदास हे त्यांचे अध्यक्ष आहेत. तर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमलेली आहे. तर यांनी अहवाल दिलेला आहे की कर्नाटक अल्पसंख्याक जो कायद्या अंतर्गत कलम 2D यांच्या अंतर्गत लिंगायत समाजाला धार्मिक अल्पसंख्याक म्हणून मान्यता देण्याचा विचार व्हावा असे नागा मोहनदास यांच्या समितीचा अहवाल म्हटलेला आहे. बरोबर आहे. आता कर्नाटक लिंगायत समाजाची जी लोकसंख्या एकूण 17% आहे. काही ठिकाणी 16% सांगितली काही ठिकाणी 17% सांगितली. तर आपण जे बघूया तर हे आपण 16-17% धरित करून चाला पण 17% हे फिक्स आहे. 2-3 पेपरमध्ये तर सेमच न्यूज दिलेली आहे 17% ही फिक्स आहे. या संदर्भात निर्णय घेण्यासाठी 14 मार्चला कर्नाटकचे जे मंत्रिमंडळ आहे यांनी हे काय बैठक घेतली आणि त्यांनी हे सांगितलेलं आहे. आता याच्यामध्ये बघूया की लिंगायतांना अल्पसंख्याक दर्जा जर धर्माचा दर्जा मिळाला तर त्याच्या कलमामध्ये कुठले कुठले फायदे मिळतील. तर कलम 25 आहे 28 आहे आणि 29 आणि 30 असे 4 कलम आहे ज्याच्या अनुषंगाने त्यांना ते फायदा मिळणार आहे. बरोबर आहे. नेक्स्ट न्यूज बघूया आपण. एक प्रसिद्ध व्यक्ती आहेत मशहूर साहित्यकार आणि यांना ज्ञानपीठ पुरस्कार जो मिळाला आहे हा पुरस्कार त्यांना केदारनाथ सिंग यांचं कालच निधन झालेलं आहे. ही एक हिंदी न्यूज आहे ते लक्ष देऊ नका पण जे महत्वाचं जे कंटेंट आहे त्याच्याकडे लक्ष द्या. मशहूर साहित्यकार आहेत हे कोण आहेत हे यांना ज्ञानपीठ पुरस्कार पण मिळाला आहे ते केदारनाथ सिंह जे आहेत हे एक आहेत. बघू यांनी जे याला जे 2013 साली यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. आपण बघितलं की एका चालू घडामोडी व्यक्तिविशेष व्यक्तीबद्दल जे कशी माहिती घ्यायची आपल्याला ते आपण बघू शकतो. हे मशहूर जे आहेत हे साहित्यकारासाठी आहेत त्याला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे ते त्यांचं नाव केदारसिंह आहे. 2013 साली हा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना मिळाला आहे. ते 83 वर्षाचे वगैरे हे काही लक्षात ठेवू नका. तर हे महत्वाचं आहे. आता बघा की सिंह यांना साहित्य अकादमी पुरस्कार आणि व्यास सन्मान साहित्य पुरस्कार पण ह्याला देण्यात आलेला आहे. तर हे एक महत्वाची आहे. पुन्हा अजून त्यांची एक कविता आहे एक महत्वाची कविता कुठली आहे ते जमीन पक रही है कब्रस्थान में पंचायत और बाग शामिल है. ही जी कविता आहे खूप महत्वाची प्रसिद्ध कविता आहे त्यांची. हे एक लक्षात ठेवा तुम्ही. काय सांगतं ते बघा. याच्यामध्ये महत्वाची जे कविता आहे त्यांच्या काव्य संग्रहालयामध्ये ही कवितेचं शीर्षक काय आहे की जमीन पक रही है कब्रिस्तान में पंचायत और बाग शामिल है. तर हे त्यांची प्रसिद्ध कविता आहे. आता आपण समोर बघूया. समोर जे लठ्ठपणा आहे आपण बघत असतो की आपण बाहेरचं तेलकट पदार्थ खात असतो आजकाल. तर आपली जी तरुण आहे जे काय करते की अभ्यासाला वेळ मिळत नाही म्हणून जेवणाकडे दुर्लक्ष करत असते वेळोवेळी जेवण करत नाही आणि त्याच्या अनुषंगाने आपण बघतो की एक वडापाव खाऊन आपण परत अभ्यासाला बसत असतो. त्याच्यापेक्षा साधा आहार घेण्यामध्ये जास्तीत जास्त लक्ष घ्या कारण आपण बघतो की जास्तीत लोक ओबेसिटी आहे किंवा लठ्ठपणा आहे जास्तीत जास्त वाढलेला आहे कारण आपण दैनंदिन आपलं जे चालणं आहे ते कमी प्रमाणात होत आहे. विद्यार्थी मित्र हो एका दिवसामध्ये म्हणजे तुम्ही 24 घंट्यामध्ये कमीत कमी तुम्ही 10,000 पावलं चालायला पाहिजे. बरोबर. 24 घंट्यामध्ये 24 आवर्समध्ये किती 10,000 पावलं चालायला पाहिजे ही
तुम्हाला एक काय म्हणतो एक रिपोर्ट सांगतो आणि ह्या एक वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझचा रिपोर्ट सांगतो. बघा इथं हे जे आपण न्यूज घेतलेली आहे ही मट्टाची आहे, महाराष्ट्र टाइमची आहे, पण याच्यामध्ये जे स्रोत आपण जे हे जे जे आकडेवारी दिलेली आहे हे जागतिक आरोग्य संघटना वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन दिलेली आहे, त्याच्यामुळे त्याच्यावरती लक्ष ठेवा. आपण आपल्या शरीराकडे लक्ष द्या. मी रोजच्या याच्यामध्ये सांगत असतो की शरीरावरती लक्ष द्या. परत एकदा सांगतो तुम्हाला ती जगाची लोकसंख्या आपल्याला माहिती आहे 7.5 अब्ज एवढी झालेली आहे. त्याच्यानंतर लठ्ठ जे नागरिक आहेत ते बघा इथे किती मोठे लठ्ठ नागरिक आहेत आपल्याला इथं बघायला मिळते. की त्यानंतर अमेरिकेमध्ये सर्वात जास्त लठ्ठ जे आहेत त्यांचा अमेरिकेमध्ये पहिला नंबर लागतो. जे लठ्ठपणा जो आहे त्या लोकांमध्ये बघू शकतो आपण. त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर चीन आहे, तिसऱ्या क्रमांकावर भारत देश आहे. जवळपास इथं आपल्याला बघायला मिळते की 6 कोटी लोक आहेत, 6 कोटी 56 लाख लोक जे आहेत आपल्या भारतामध्ये बघायला मिळतील आपल्याला. आणि ब्राझील असू द्या, मग मेक्सिको, रशिया, इजिप्त, तुर्किस्तान असे हे देश आपल्याला बघायला मिळतात. आता लोकसंख्येनुसार लठ्ठ नागरिकाचे जर प्रमाण बघितले तर आपल्याला असे बघायला मिळतं की मध्य आफ्रिका जे आहे याच्यामध्ये 5.10% आहे, त्याच्यामध्ये भारत हा 4.90% आहे, युगांडा बघू शकतो 4.90% आहे, सोमालिया ही 4.60% आहे, कॉगो असू द्या, नायजेरिया असू द्या, रवांडा असू द्या, ह्या वेगवेगळ्या ठिकाणी हे लठ्ठपणा दिसू शकतो आपल्याला इथे. आणि त्याच्यामध्ये आता पुढची न्यूज आहे की इथे 17 महिन्यांमध्ये जवळपास 24,718 बालमृत्यू झालेला आहे, त्याच्या कुपोषणामुळे झालेला आहे. खूप वाईट गोष्ट आहे ही. आपण बघू शकतो की त्या दिवशी 2 दिवसापूर्वी आपण एका आपल्या न्यूजमध्ये सांगितलं की बीड जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त काय झालेलं आहे कुपोषण, आणि तिथे कुपोषणग्रस्त बालकं सापडलेले आहेत. आणि आज बघू शकतो की परत एकदा हा सर्वे सांगतोय की 24,000 हे 17 महिन्यांमध्ये बालकं मृत्युमुखी पडलेले आहेत. राज्यातील जे कुपोषण आणि बालमृत्यूचे प्रमाण जे आहे हे खूप जास्त वाढलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला 24,000 बालकं हे याच्या आपल्याला बघायला मिळते. महाराष्ट्रात ही एकात्मिक बाल विकास जे विकास सेवा आहे माहितीनुसार आपल्याला 0 ते 5 या वयोगटामधील जर बघायचं झालं तर 0 ते 1 वयोगटातील 18,000 बालके मृत्युमुखी पडले, तर 1 ते 5 वयोगटातील जे बालक आहेत ते 5,926 मुलांसाठी पोषक आहार ही योजना आखल्या जातात, पण काय झालं की ते आखल्या नसल्यामुळे यांचा मृत्यू झालेला आहे. तर बघू शकतो आपण इथं एवढी मुले दगावलेली आहेत आपल्याला हे बघायलाच मिळते. बरोबर. आता इथे बघूया, जेव्हा आपले छोटं मुलं असतं किंवा 2-3 वर्ष झाले की आपण काय करतो अंगणवाडीमध्ये टाकतो. आणि तिथल्या अंगणवाडीच्या जर बघायला गेलं तर आजकाल जी संख्या आहे एक दिवसेंदिवस आपण कमी करत असतो. राज्य सरकारचं असं म्हणणं आहे की जे अंगणवाडी सेविका आहेत त्याच्यामध्ये आपण येणाऱ्या काळामध्ये त्या कमी करणार आहोत. आणि त्या कमी केल्यामुळे साहजिकच आहे की जे हे वयोगट आहे 1 ते 0 ते 1 त्याच्यानंतर मग 1 ते 5 वयोगटामधले जे बालक आहेत हे नक्कीच त्याला योग्य प्रकारचा आहार मिळला जाणार नाही हे इथे आपल्याला बघायला मिळते. आपण बघू शकतो की इथं जे कुपोषण आहे त्याच्यामध्ये आणि या बालकांसाठी ज्या आहार वगैरे पुरवतात त्या ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्या पण कमी जर झाल्या तर तुम्ही बघू शकतो की आपल्याला हे बरोबर जे प्रमाण आहे ते राहणार नाही. आणि आपण कालच्या न्यूजमध्ये बघितलं की मेसमा जे आहे ते जे ऍक्ट आहे त्याच्यामध्ये असं सांगितलं गेलं की जे अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्यासाठी काय झालं की जवळपास 65 वर्षावरून 60 वर्ष वय करण्याचा जी राज्य सरकारचा निर्णय आहे तो एक इथं घेण्यात आलेला आहे. त्याच्यासाठी काल उपोषण झालेलं आहे त्यांचं. आणि ह्या काय झालेलं आहे की ते अजून तरी त्याच्यावरती काही निर्णय घेतलेला नाहीये. तो 65 वरून 60 वरती आलेला आहे, पण ते 65 वरती परत घेतलेलं नाही. त्याच्यामध्ये कुठलेही बदल झालेले नाही, पण त्याचं उपोषण हे खूप रित्या ते करतायत, वेगवेगळ्या ठिकाणी करतायत, त्यांच्या मागण्या त्या सरकारकडे मांडत आहेत, किंवा त्या अजून महिला व बालकल्याण विकास मंत्री आहेत त्यांच्याकडे मांडत आहेत. की हे जे आहे हे खूप वाईट गोष्ट आहे, त्याच्यासाठी आपल्याला याच्यावरती विचार करायला पाहिजे. आणि हा जो विचार आहे परत एकदा याच्या अनुषंगाने ज्या न्यूज मिळतील तुम्ही आपल्या परीक्षा दृष्टिकोनातून त्या परत परत एकदा बघा. ह्या एमपीएससीचा जो 3रा पेपर आहे त्याच्यामध्ये पण कुपोषण हा स्पेशल टॉपिक आहे. तुम्हाला माहिती असेल, तुम्ही जर एकदा सिलेबस बघितला तर तुम्हाला तिथे पण दिसेल की कुपोषणाबद्दल जेवढी माहिती गोळा होईल तेवढी तुम्ही करा. आणि आपल्याला हा जो सब्जेक्ट आहे हा खूप महत्वाचा आहे, जेणेकरून आपल्याला ही आकडेवारी प्लस
याच्या रिलेटेड ज्या न्यूज ह्या आपण जशा होतील तशा त्या आपण गोळा करायच्या आहेत बरोबर रोजच्या दैनंदिन घडीमध्ये. आता आपण समोर बघूया, तर समोर आपल्याला असं लक्षात येतं की महाराष्ट्र हा एक असा राज्य आहे ज्याच्यामध्ये बायोमेडिकल जो कचरा आहे सर्वात जास्त आहे बरोबर. आता याच्यामध्ये काय की जे स्वास्थ्य मंत्रालय आहे यांच्याद्वारे हे आकडेवारी जारी केलेली आहे आणि त्या आकडेवारीमध्ये असं सांगितलं की महाराष्ट्र राज्य जे आहे हे सगळ्यात जास्त बायोमेडिकल कचरा जो आहे उत्पन्न करतात आणि त्याच्यामध्ये त्याचा पहिला नंबर आहे. आता बघू शकतो 2016 हे किती झालेलं आहे, 71,511 किलोग्राम झालेलं आहे. 2015 62,740 किलोग्राम झालेलं आहे. 2014 53, मग हे वाढतच आहे, तर याच्यामध्ये आपण हे बघू शकतो. आणि मग दुसऱ्या क्रमांकावरचं जर आहे तर कर्नाटक आणि तिसऱ्या क्रमांकावरचं राज्य जर असेल तर ते राज्य आहे तामिळनाडू. तर आपल्याला इथे लक्षात ठेवायचं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे बायोमेडिकल कचरा उत्पन्न करण्यासाठी. ओके, तर हे एक लक्षात ठेवा. आता याच्यानंतर परत एकदा कंटेंट जे हिंदीचे आहे मी असे घेतलेले आहेत एका पोर्टलवरून, तर तुम्ही हे लक्षात ठेवा याच्यामध्ये काय आहे. मी परत एकदा सांगतो तुम्हाला की लढाऊ जो विमान जे आहे लढाऊ विमान हे एकलं म्हणजे एकटी जे चालवणारी महिला आहे ही दुसरी ठरलेली आहे भारतीय महिला. तिचं नाव आहे बघा भावना कांत, ही दुसरी महिला आहे ही जिने की एकटं लढाऊ विमान जे आहे ते चालवलेलं आहे आपण इथे बघू शकतो बरोबर आहे. आता याच्यामध्ये जर बघायला गेलं तर भावनानी जवळपास हे विमान लढाकू विमान आहे हे MiG-21 हे चालवले आहे आणि हे हरियाणामध्ये चालवलेलं आहे हरियाणा अंबाला एअरपोर्ट स्टेशनवरती. आणि याच्यामध्ये ही खूप जे आहे ते महत्वाची गोष्ट आहे. याच्यामध्ये असं झालं की जेव्हा पहिली महिला जे ऑफिसर आहे पहिली महिला ऑफिसर ही अवनी चतुर्वेदी आहे यांनी गुजरातमध्ये जे वायुसेना स्टेशन आहे यांनी पण हे काय एकल्यानी MiG-21 हे विमान आहे हे उडवलेलं आहे. त्याच्यामध्ये त्यांचं पहिल्या महिला म्हणून नाव घोषित करण्यात आलंय. दुसरी महिला भावना कांत आहे. परत आता ही न्यूज एक महत्वाची इम्पॉर्टंट आहे. हे बघा 56 वर्षाची जी अंटार्क्टिका जी आहे अंटार्क्टिका आपण म्हणतो की ते एक वर्ष त्याच्या तिकडे राहून ते जे आहे त्यांचा विक्रम हा इथे महत्वाचा ठरतो. तर ही पहिली महिला अशी आहे जिने की इस्रोची महिला आहे जिने की जवळपास 403 दिवस हे जवळपास तुम्हाला अंटार्क्टिका या खंडावरती तिने राहिलेली आहे. हा तिने विक्रम केलेला आहे बरोबर. तर हे एक न्यूज आहे आपल्याला ते लक्षात ठेवायचं. लक्षात काय आपल्याला की जवळपास ही पहिली महिला तिचं नाव काय आहे तर तिचं नाव बघू शकतो आपण. ही एक सायंटिस्ट आहे मंगला मणी आणि हिने अंटार्क्टिकावरती जवळपास 403 दिवस हे तिथे राहिलेली आहे बरोबर. आणि आपला बघू शकतो इस्रो हे माहीत आहे तुम्हाला की. आणि त्याच्यानंतर ही पहिली महिला तिचं पहिली महिला हा किताब मिळालेला आहे तिला हे एक आपण इथे लक्षात ठेवायला पाहिजे. आता समोर बघूया. जसं आपण भारत देशाने 8 तारखेला म्हणजे 8 नोव्हेंबर 2016 या दिवशी मॉनिटायझेशन झालेलं आहे ज्याला आपण म्हणतो. आणि ते मॉनिटायझेशन झाल्यानंतर काही देशांनी त्याचं प्रेरणा म्हणून घेतलेलं आणि ते मॉनिटाईज केलेलं आहे पण ते काय सक्सेसफुल ठरलेलं नाही म्हणून त्याच्या इथं खूपच मोठ्या वेगवेगळ्या प्रमाणामध्ये काय झालेलं आहे की ती त्यांचं चलन हे घसरलेलं आहे. त्याच्यामधलं आपण पहिलं बघू की व्हेनेझुएला जे आहे याच्यामधली जी करन्सी आहे खूप घसरलेली असल्यामुळे तिथं खूप सध्याला इकॉनॉमिक क्रायसिस चालू आहे म्हणून तिथल्या एका शहराने ते शहराचं नाव हे लक्षात ठेवा एलोरजा हे शहर आहे त्यांनी स्वतःची करन्सी स्थापन केली आणि आपल्या ज्या इकॉनॉमीला आहे जे स्थिर आणण्याचा प्रयत्न केलेला आहे ते बघू शकतो आपण. ही करन्सी आहे बघा हे बघा 50 मिल आहे एलोरझा हे आहे आणि त्याच्यानंतर 100 आहे तर आपण इथं बघू शकतो. तर ही शहराचं नाव आहे एलोरझाला हे लक्षात ठेवा. आणि व्हेनेझुएलाच्या हे व्हेनेझुएलामध्ये आहे हे शहर. जर असा प्रश्न येऊ शकतो की कसा प्रश्न जर आला तर अशा वेगवेगळ्या पद्धतीनं जे प्रश्न येतात त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की आता नुकतंच व्हेनेझुएला जे देशांनी आहे ती करन्सी ही खालावल्यामुळं तिथल्या कुठल्या शहरांनी काय झालं की करन्सी आपली स्वतःची मांडलेली आहे तर मग त्याचे नाव देतील तर ते नाव लक्षात ठेवा एलोरझा बरोबर आहे.
परत आपण एकदा नमामि गंगेकडे जाऊया. स्वच्छ भारत म्हणून आपण बघू शकतो की स्वच्छ भारताकडे दुर्लक्ष झालेलं आहे. आपण बघितलं जेव्हा नमामि गंगे हा प्रोग्राम लॉन्च केला होता की अशा भारतामध्ये जे अशा कंपन्या होत्या की ज्याचं उत्पन्न हे 500 कोटी ते 1000 कोटी रुपयापर्यंत आहे, किंवा मग त्यांचं जवळपास 5 कोटी रुपयाचं जे निव्वळ प्रॉफिट आहे, अशा कंपन्यांना आपण सांगितलं होतं की तुम्ही जे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे, हा जो याला आपण म्हणतो बघा कॉर्पोरेट सीएसआर कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे तुम्ही घ्या, आणि त्याच्या अनुषंगाने तुमचा जेवढं काही मदत होईल तुम्ही नमामि गंगेच्या फंडामध्ये द्या, जेणेकरून तिथले जे मग गंगा असू दे, कचरा असू दे, केरकचरा असू दे, किंवा साफसफाईचे काम असू दे, हे करण्याची जे काय हे करण्याच्या अनुषंगाने आम्ही ते पावलं समोर उचलल्या जातील. तर हे होतं त्याच्यामध्ये महत्वाची घटना. तर आपण बघू शकतो की हे जे नमामि गंगे आहे, मग हे याच्यामध्ये जे नमामि गंगे असू दे की मग स्वच्छ भारतामध्ये हे जे सोशल रिस्पॉन्सिबिलिटी सोशल कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या अंतर्गत अशा किती कंपन्या आहेत ज्याने की कुठल्या कुठल्या याच्यामध्ये कुठल्या कुठल्या आपण काय म्हणू शकतो क्षेत्रामध्ये त्यांनी योगदान दिलेलं आहे ते बघू शकतो आपण. आता इथे बघा काही कॉर्पोरेट ज्या कंपन्या आहेत त्यांनी आरोग्य क्षेत्रामध्ये जे आरोग्य असू दे मग गरिबी क्षेत्रामध्ये यांनी कार्य केलेलं आहे. शिक्षणामध्ये जास्तीत जास्त बघू शकतो की ग्रामीण आहे, पर्यावरण आहे, स्वच्छ भारत आणि नमामि गंगे असे हे तीन जे आहे आपल्याला जवळपास 6 इथे आपल्याला वेगवेगळे क्षेत्र दिसतील. आणि सर्वात जास्त जर सोशल रिस्पॉन्सिबिलिटी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे यांनी कशावरती भर दिला तर ते आरोग्य आणि गरिबी यांच्यावरती जास्तीत जास्त त्यांनी भर दिला. त्याच्यानंतर शिक्षण आहे, त्याच्यानंतर ग्रामीण विकास आहे, पण नमामि गंगेला जास्त सहकार्य लाभलेलं नाही हे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या अंतर्गत. तर आपण इथं बघू शकतो बरोबर. आणि याचा सर्वाधिक खर्च करणारं हे महाराष्ट्राचं राज्य आहे. परत एकदा महाराष्ट्राचा खूप मोठा वाटा आहे जे की या खर्चामध्ये ज्याला म्हणतो अव्वल स्थान महाराष्ट्राने लाभलेलं आहे. तर हे एक महत्वाची न्यूज आहे. प्रश्न जर असा आला की स्वच्छ भारताअंतर्गत की सर्वात जास्त खर्च कशावरती केला सोशल जे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी जे आहे या कार्यक्रमाअंतर्गत सर्वात जास्त खर्च कशावर आलेला आहे तर आपण बघू शकतो तो आरोग्य, गरिबी, शिक्षण आणि ग्रामीण, सर्वात कमी नमामि गंगे. तर हे असं लक्षात ठेवा. पहिलं राज्य जे महाराष्ट्र आहे, त्याच्यानंतर कर्नाटक आहे, नंतर आंध्र प्रदेश, गुजरात असे त्याच्या अनुषंगाने हे राज्य आहेत. परत एकदा 6 वर्षासाठी व्लादिमीर पुतीन जे रशियाचे अध्यक्ष आहेत परत एकदा ते निवडलेले आहेत आणि त्यांचा कार्यकाळ आता 2024 पर्यंत असणार आहे आणि ते सलग 2000 पासून ते निवडून येत आहेत. आपण बघू शकतो आता हे 2024 पर्यंत हे असणार आहेत. तर हे बघू शकतो त्यांना जवळपास 76% मतदान मिळालेलं आहे आणि 64% जे आहे ते 2012 मध्ये मिळालेलं आहे. तर यांचं राष्ट्रप्रमुख म्हणून परत परत यांची ख्याती जी आहे वाढत आहे म्हणून एकदा परत लक्षात ठेवा. हे यांची हे विजय झालेले आहेत. रशियाचे जे काय म्हणतो आपण त्याला अध्यक्ष आहेत परत एकदा व्लादिमीर पुतीन. तर हे एक महत्वाची न्यूज होती. आता आपण एकदा बघूया परत एकदा मी हे द हिंदू मधून घेतलेलं आहे महत्वाची न्यूज आहे म्हणून. परत हे पहिलं जे आहे इंडिया जपान वर्कशॉप जो झालेला आहे डिझास्टर रिक्स रिडक्शन इनॅग्युरेटेड हे कुठं झालेलं आपण ते बघूया. दिल्लीमध्ये झालेलं आहे. आता याच्यामध्ये जे न्यूज आहे हे जे व्हाईस चेअरमन आहेत कुठले नीती आयोगाचे त्याचं नाव आहे डॉक्टर राजीव कुमार जे आहे यांच्या अध्यक्षतेखाली किंवा यांनी जे याचं उद्घाटन केलेलं आहे. बघा हे पहिलं फर्स्ट इंडियन जपान वर्कशॉप ऑन डिझास्टर रिस्क रिडक्शन बरोबर यांच्यावरती यांनी हा कार्यक्रम राबवलेला आहे. कसे जवळपास बघू शकतो की जपान आणि भारत हे दोन्ही देश असे आहेत की ज्यांना जास्तीत जास्त डिझास्टर आहे त्यांना सामोरं जावं लागतं. त्याच्या अनुषंगाने हे वर्कशॉप आहे तो ऑर्गनाईज केला होता या दोन्ही देशांनी बरोबर. तर त्याला आपण बघू शकतो की तिथले मिनिस्टर आणि इथले कुठल्या कुठल्या डिपार्टमेंटली हे साध्य केलेलं आहे बघू शकतो की इथं मिनिस्टर ऑफ होम अफेअर, नॅशनल डिझास्टर मॅनेजमेंट ऑथॉरिटी NDMA आणि गव्हर्नमेंट ऑफ जपान याच्या अनुषंगाने हा प्रोग्राम राबवलेला आहे. तर हे आपण इथं परत एकदा बघू शकतो. आता याच्यामध्ये काय की मेमोरँडम ऑफ कॉर्पोरेशन साइन बिटवीन द टू कंट्री डिझास्टर रिस्क पुन्हा रिडक्शन हे झालेलं आहे 2017 मध्ये यांनी हे जी अंडरस्टँडिंग हे झालेली आहे. परत आता हा प्रोग्राम राबवला आहे, वर्कशॉप घेतलेला आहे दिल्लीमध्ये आणि आपण ते बघू शकतो भारत आणि देश. जर प्रश्न याच्यावरती आला की डिझास्टर रिस्क रिडक्शन हा
जो वर्कशॉप आहे किंवा हा कार्यक्रम आहे कुठल्या दोन देशांमध्ये घेण्यात आला, तो जपान आणि भारत, हे एक लक्षात ठेवा. आता परत एकदा हे एक महत्त्वाचे निवेदन आहे, जे भारताचे राष्ट्रपती आहे यांनी जे आहे की एक महत्त्वाचा स्मरण उत्सव जो आहे साजरा करण्यात आला आहे, इथं बघू शकतो आपण ते नबाकालेबेरा फेस्टिवल आहे ते साजरं केलेलं आहे. थोडं इथं नाव घेण्यात आवड झालं. तर आता बघू दे की रामनाथ कोविंद जे आहेत आपले भारताचे राष्ट्रपती, त्यांनी त्यांच्या अनुषंगाने या कार्यक्रमाच्या अनुषंगाने त्यांनी काही कॉइन्स हे काय केले, त्याला कॉइन्स लॉन्च केलेलं आहे. त्याच्यामध्ये बघू शकतो आपण की 10 रुपयाचं कॉइन आहे आणि 10 रुपयाचं कॉइन आहे हे त्यांना 1000 वर्षाचं जे आपण त्याला म्हणतो स्मरण उत्सवाच्या निमित्तानं 1000 कॉइन हे आहे डिनॉमिनेशन केलेलं आहे, बरोबर आहे. तर हे 10 रुपयाचं कॉइन आहे त्यांच्या स्मरणार्थ हे केलेलं आहे. तर तुम्हाला माहित असेल की खूप मोठी यात्रा असते दर हे बघा इकडे. आता हे फेस्टिवल आहे हे जुलै 2015 झालं, त्याच्यानंतर हे कॉइन जो आहे काय म्हणतो त्याचा कॉइन साज म्हणजे त्याला आपण कॉइन काढलेला आहे त्याच्या निमित्तानं. आणि ही जे सेलिब्रेट कोण करतं ही कुठली समिती आहे, तर राष्ट्रीय संस्कृत संस्थान जे आहे हे समिती हे फेस्टिवल ऑर्गनाईज करतं. आणि कुठं, तर पुरीमध्ये उडीसामध्ये, बरोबर. हे एक लक्षात ठेवा, याच्यामध्ये एक महत्वाचं आहे हे पुरी आहे उडीसामध्ये. आणि हे जे आहे याच्या स्मरणास जे आहे नभाका लेबेरा जे फेस्टिवल आहे, नभाका लेबेरा फेस्टिवल आहे याच्या याच्या स्मरणास्तव हे जवळपास 10 रुपयाचं कॉइन काढलं, त्यांना 1000 वर्ष झाल्या निमित्तांना. तर हे एक होतं न्यूज. आता एक थोडीशी आपण थोडे घाटी बघूया महाराष्ट्राबद्दल. एक स्टॅटिक डेटा आहे, विविध प्रकारचे जे घाट आहेत याच्यामध्ये हे घाट बघूया. याचा मार्ग कुठला आहे, घाट कुठला आहे आणि घाट आणि मार्ग परत एकदा बघा. एक नाशिक घाट आहे, थळ घाट म्हणतो आपण याला, बरोबर. आता पुणे बोरघाट मुंबई मार्ग मुंबई. आता कराडला कुंभार्ली घाट आहे, कोल्हापूरला आंबा घाट आहे, कोल्हापूरला प्लस फोंडा घाट आहे, बेळगावला अबोली घाट आहे, पुण्यामध्ये खबाटकी घाट आहे, पुण्यामध्ये परस दिवा घाट आहे, भोरमध्ये वरंधा घाट आहे आणि पुण्यामध्ये चंदनपुरी असे घाट आहेत. तर हे एक असे घाट आहेत, हे थोडेसे एक माहिती स्टॅटिक आहे हे ठेवा. आम्ही परस या घाटावरती आणि जिओग्राफी भूगोलवरती आपले जे आहे तो स्टॅटिक डेटा आम्ही लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करूया, त्याच्याबद्दल काही दुमत नाही आहे. आता प्लस आता तुम्हाला मी जसं रोज सांगत असतो की दुसऱ्यामध्ये आनंद शोधू नका, स्वतःमध्ये आनंद शोधा आणि आपला स्वतःचा आनंद निर्माण करा. हॅपी रहा, आनंदी रहा, आपला अभ्यास करा, अभ्यासावरती कॉन्सन्ट्रेट करा, जेणेकरून ताणतणाव मुक्त रहा आणि अभ्यासावरती फोकस करा, बरोबर. तर हे होते आजच्या चालू घडामोडी. थँक्स फॉर वॉचिंग.